नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी. राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीनं संघाची रणनीती आता बघायला मिळते आहे. लोकसभेप्रमाणे फटका बसू नये म्हणून भाजपनं संघाची मदत मागितली आहे. 288 मतदारसंघात संघ भाजपत समन्वयासाठी संघ प्रतिनिधींचीही नियुक्ती केली गेली आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी मुंबईत लवकरच भाजप संघाची बैठक होणार आहे. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत. गजानन, कशा पद्धतीची रणनीती आखण्यात येणार आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? नक्कीच, लोकसभा निवडणुकीत जसा फटका नसला तसा बसू नये म्हणून भाजपनं संघाची मदत घेतलेली आहे आणि मदत मागितलेली आहे ना, त्यासाठी समन्वय बैठका ज्या आहे त्या संघाची सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्यासाठी एक समन्वय नेमला जातोय. बऱ्याच मतदारसंघांमध्ये त्या समन्वयकांची नेमणूक झालेली आहे. दुसरं म्हणजे या समन्वयकांशी संपर्क साधण्यासाठी प्रतिनिधी सुद्धा नेमण्यात आलेला आहे. त्यासोबतच भाजपचा मुख्यमंत्री यावेळेस कसा होईल याची रणनीती संघाकडनं आखली जात आहे. म्हणजे भाजपचे जास्तीत जास्त 120 पेक्षा जास्त आमदार कसे निवडून येईल यासाठी भाजपचा संघाचा प्रयत्न आहे. आणि संघाचं जे महाराष्ट्रभर नेटवर्क आहे, वेगवेगळ्या शाखा आहे, त्याचा उपयोग करून भाजपला मदत कशी होईल याची रणनीती जी आहे ती आपली जात आहे. गेल्या काही दिवसात दिल्ली असो, नागपूर असो, मुंबई असो, संभाजीनगर असो, पुणे असो, या ठिकाणी संघ आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या समन्वय बैठका ज्या आहे त्या पार पाडल्या आणि त्या त्या भागातले संघ स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी कसे ऍक्टिव्ह होतील आणि एकूणच समन्वय कसा साधतील आणि ते एक नॅरेटिव्ह जे विरोधकांनी पसरवण्याचा आरोप भाजपकडनं केला जातोय तो खोडून काढण्याचा प्रयत्न संघाच्या स्वयंसेवकांकडनं आणि प्रतिनिधींकडनं केला जाणार आहे. आणि त्यासाठी एक रणनीती आखण्याचा प्रयत्न जो आहे तो संघाकडनं होतोय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 288 ही मतदारसंघामध्ये संघाचे समन्वयक नेमण्याचं काम सुरू आहे. काही समन्वयक नेमलेले आहेत आणि ते महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार आहे, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला, अजितदादाच्या राष्ट्रवादीलाही मदत करणार आहे. परंतु संघाचा अजेंडा आहे, रणनीती आहे की यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, त्यासाठी भाजपनं जास्तीत जास्त. त्या दृष्टीने आता काय रणनीती नेमकी आखली जाते हे आता बघावं लागेल. गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल.